सो थर्मल इंजरीज थर्मल इंजरीज म्हणजे काय असतं थर्मल इंजरीज म्हणजे अशा इन इंजरीज जे हीट किंवा केमिकल सबस्टन्सेसमुळे होतात हीटमुळे काय इंजरी झाली आपल्याला जळलं वगैरे किंवा केमिकल्समुळे काय झाले बर्न्स वगैरे तर ह्याला आपण म्हणतो थर्मल इंजरीज सो थर्मल इंजरीज आर डिफाईंड ॲज इंजरीज कॉज्ड बाय सम फॉर्म ऑफ हीट ऑर कॉज्ड बाय केमिकल सबस्टन्स आणि थर्मल इंजरीजचं क्लासिफिकेशन कसं केलं आहे सात टाईप्स सांगितलेत त्यात पहिलं आहे बर्न्स सेकंड इज कारल्ड्स कार्ल्स म्हणजे स्टीम वगैरे वाफेमुळे जे बर्न्स होतात थर्ड इज केमिकल बर्न्स फोर्थ इज रेडिएशन बर्न्स मग इलेक्ट्रिक बर्न्स लाइटनिंग बर्न्स एक्सप्लोसिव्ह बर्न्स सो थर्मल इंजरीज इंजरीज कॉज्ड बाय सम फॉर्म ऑफ हीट ऑर कॉज बाय केमिकल सबस्टेन्स त्याचं क्लासिफिकेशन इज बर्न्स कार्ड्स केमिकल बर्न्स रेडिएशन बर्न्स इलेक्ट्रिक बर्न्स लाईटनिंग बर्न्स अँड एक्सप्लोसिव्ह बोन्स आता पॅथोफिजिओलॉजी काय मिनिमम टेम्परेचर ज्याने आपल्याला भाजू शकतं हे फिफ्टी डिग्री सेल्शियस आणि जर आपण सिक्स्टी फाईव्ह डिग्री सेल्शियसला एक मिनिट ठेवलं तर एक आत पार्शल स्किन लॉस होऊन जातो आणि सेवन्टी डिग्री सेल्शियसला एक मिनटाच्यात अख्खी स्किन इज लॉस्ड आणि बर्न्स कॅन रिझल्ट इन साईंग ऑफ हेअर बर्न सुपरफिशियल लेअर्स किंवा डीप लेअर्स बर्न होऊ शकतात एपिडर्मिसचे किंवा डीपर बॉडी पार्टसुद्धा बर्न होऊ शकतात इन In मायनर इंजरीज रेडनिंग असू शकतं किंवा ब्लिस्टर फॉर्मेशन असू शकतं दिस रिझल्ट इन कोऑग्युलेशन नेक्रॉसिस ऑफ द टिश्यू मग डॅमेज टू कॅपलरीज असू शकतं सेरेब्रिल आणि पर्मनरी एडेमा असू शकतो सेंट्री सेंट्रिलोब्युलर नेक्रॉसिस ऑफ लिवर असू शकतं ट्युब्युलर नेक्रॉसिस ऑफ किडनी होऊ शकतं हिमोरेजिस इन द ॲड्रिनल्स मग आफ्टर अबाउट वन वीक दॅर रिझल्टस डिओडनल अल्सर्स मग कॉ कार्बॉक्झी हिमोग्लोबिन लेवल्स वाढतात सडन डेथ होऊ शकते बिकॉज ऑफ न्यूरोजेनिक शॉक किंवा सफोकेशन ड्यू टू इनहेलेशन ऑफ गॅसेस आणि अशा इंजरीज ज्यात डीपर लेअर्ससुद्धा इन्वॉल्व्ह असतात ना त्याच्या त्याच्यामुळे स्कारिंग होतं आणि इंजरीज विच इन्व्हॉल्व्ह मसल्स त्यात कॉन्ट्रॅक्चर डिफॉर्मिटी होती आणि इथं काय होतं बेसिकली थर्मल इंजरीजमध्ये होतं काय पहिलं तर कॅप्युलरीज डॅमेज होतात आता कॅप्युलरी डॅमेज झाल्या मग कॅप्युलरी डायलेट होतात आता डायलेट झाल्यामुळे त्यांची परमिएबिलिटी वाढती परमिएबिलिटी वाढती त्यामुळे त्यातून फ्लुइड लॉस होतो इलेक्ट्रोलाईट्स लॉस होतो प्रोटीन लॉस होतो फ्लुईड लॉस झाल्यामुळे हायपोवॉलेमिया होतं इलेक्ट्रोलाईट्सचा लॉस झाल्यामुळे इलेक्ट्र इलेक्ट्रोलाईट्स इम्बॅलन्स होतात आणि प्रोटीनचा लॉस झाल्यामुळे हायप्रो हायपोपोटीनेमिया होतं आता ह्या तीन गोष्टी आपण काय बोललो हायपोवॉलेमिया होतं इलेक्ट्रोलाईट इम्बॅलन्स होतो हायपोप्रोटीनेमिया होतं ह्या तीन गोष्टी झाल्यामुळे सर्क्युलेटरी फेलियर होतं आणि रिनल फेलियर होऊन जातं मग आता सायन्स अँड सिमटम्स काय थर्मल इंजरीजचे द सरफेस एरिया इज बन्ड मग एक दिवसानंतर तिथं सिरो सॅन सांग, सँग्युनस डिस्चार्ज होतं तिथून दोन तीन दिवसानंतर तिथून फस्ट डिस्चार्ज होतं आणि मॅनिफेस्टेशन्स काय काय आहेत सिम्पटम्स काय काय दिसतात पेन असतं नॉशिया असतं वॉमिटिंग असतं हायपरथर्मिया असतं मसल्स पाचं आणि क्रॅम्प्स असतात अँड देर आर फीचर्स ऑफ हायपवॉलेमिया इलेक्ट्रोलाईट इम्बॅलेन्स सर्क्युलेटरी अँड रिनल फेलियर ट्रीटमेंट काय सांगितले थर्मल इंजरीजसाठी यू हॅव टू रिस्टोअर द ब्लड वॉल्युम यू हॅव टू रिस्टोर द इलेक्ट्रोलाईट बॅलन्स रिस्टोरेशन ऑफ ब्लड गॅस लेवल्स मग यू हॅव टू टेक केअर ऑफ द बॉन्ड सरफेस मग हॅफ टू टेक प्रिव्हेंशन ऑफ सेकंडरी कॉम्प्लिकेशन जसं सेकंडरी कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात लाईक इन्फेक्शन होऊ शकतं सर्क्युलेटरी फेलियर होऊ शकतं रिनल फेलियर होऊ शकतं हे सगळ्याचं तुम्ही प्रिवेंशन करायचं आहे आपण सायन्स अँड होते काय बघितलं सिरो सॅंग्युनस डिस्चार्ज असतो पस असतो आणि नंतर बाकीचे फीचर्स असतात पेन नॉशिया वॉमिटिंग हायपरथर्मिया मस्क्युलर पाझम स्क्रॅप क्रॅम्स ट्रीटमेंटमध्ये ब्लड व्हॉल्यूम रिस्टोर केला इलेक्ट्रोलाइट बॅ बा, बॅले्स बॅलन्स करून टाकला ब्लड गॅस लेवल्स नॉर्मलला आणले त्याची काळजी घेतली आणि सेकंडरी कॉम्प्लिकेशन्स यावे नाही ह्यासाठी आपण प्रिव्हेंशन्स घेतले मग आता एज ऑफ इंजुरी जर जेव्हा ते फ्रेश इंजुरी असते तेव्हा ते रेडिश कलरची असती जेव्हा जी एक दिवसाची इंजरी असते तेव्हा त्यातून सिरो सँग्युनस डिस्चार्ज होत असतो दोन तीन दिवसाची इंजरी असते तर त्यातून पस निघत असतो वन वीकनंतर जो सुपरफिशियल स्लॉ असतो दॅट इज लॉस्ट दोन वीक्स नंतर जो डीप स्लो असतो दॅट इज ऑल्सो लास्ट फर्दर हिलिंग इज बाय ग्रॅन्युलेशन टिश्यू नंतर ग्रॅन्युलेशन टिश्यूने ते हील होऊन जातं आणि जर इन्फेक्शन नसेल तर जे रेट ऑफ हिलिंग काय ना दॅट इज वन एम एम पर डे मग आता नेक्स्ट आहे एक्सटेंट ऑफ बोन्स ह्यालाच आपण म्हणतो रूल ऑफ नाईन विच इज व्हॅलेस फॉर्म्युला एक्सटेंट ऑफ बर्न इन पर्सेंटेज काय असतं इट इज टोटल ऑफ द बॉडी सरफेस बर्न म्हणजे किती पर्सेंट तुमची बॉडी तुमच्या बॉडीचं सरफेस बर्न झालं आहे ह्यालाच आपण म्हणतो एक्सटेंट ऑफ बर्न विच इज शोन बाय रूल ऑफ नाईन किंवा वॉलेस फॉर्म्युला अडल्टसमध्ये कसं असतं जे तुमचं डोक्याचं रिजन आहे ते नाईन पर्सेंट धरलं असतं डोक्याच्या रिजनमध्ये काय काय येतं हेड नेक फेस ह्याला नाईन प हे सगळं मिळून नाईन पर्सेंट धरलेलं आहे जर तुमचं हेड इज सेवन पर्सेंट नेक इज टू पर्सेंट मग जे हात अप्पर लिम्स आहेत दोन तुमचे हात आहेत त्याला इच नाईन नाईन पर्सेंट धरलं आहे त्या नाईन नाईन पर्सेंटमध्ये सुद्धा एक हात जर धरला ना तर आमला फोर पर्सेंट आहे फोर आमला थ्री पर्सेंट आहे आणि हँडला टू पर्सेंट आहे असं तुमच्या प्रत्येक हाताचं नऊ नऊ पर्सेंट आहे तुमचा पुढचा अँटिरियर पार्ट घेतला चेस्ट अँड अबडॉमिन दॅट इज एटीन पर्सेंट शेस्टचं नऊ टक्के आणि ॲबडॉमिनचं नऊ टक्के सो अँटेरियर जे आहे तुमचं चेस्ट अँड ॲबडॉमिन दॅट इज एटीन पर्सेंट मग बॅक बघितलं बॅकला पण एटीन पर्सेंट त्यात अपर हाफ नाईन पर्सेंट लोअर हाफ नाईन पर्सेंट मग पेरिनियम आणि जेनॅटल्सला वन पर्सेंट दिलेलं आहे आणि ईच लोअर लिमला एटीन एटीन पर्सेंट दिलेलं आहे एटीन कसं दिलं आहे जे थायज आहे त्यांना टेन पर्सेंट दिलं आहे लेग्सला फाईव्ह पर्सेंट दिलं आहे आणि फुटला थ्री पर्सेंट दिलं आहे तसं प्रत्येक पायाला अठरा अठरा दिलं आहे सो डोक्याला दिलं आहे नऊ एक एक हाताला अप्पर हात म्हणजे हातांना दिलं आहे नऊ नऊ अँटिरियर पार्टच्या ॲबडॉमनला दिलं आहे अठरा बॅकला दिलं आहे अठरा पेरेनियमला दिलं आहे वन पर्सेंट आणि इच लोअर लिमला दिलं आहे अठरा पर्सेंट आणि चिल्ड्रनमध्ये कसं जे फाईव्ह इयर्सपेक्षा कमी असतात चिल्ड्रन त्यांच्यामध्ये फक्त थोडेसे चेंजेस आहेत जे हेड नेक आहे ज्याला आपण मगाशी केलं तर नऊ पर्सेंट ते इथे आहे पंधरा पर्सेंट लोअर लिंब इज ऑल्सो इच लोअर लिंब इज पंधरा पंधरा मगाशी इच लोअर लिंबज अठरा अठरा इथे इच लोअर इज पंधरा पंधरा मग आता डिग्री ऑफ बर्न्स किंवा डेप्थ ऑफ बर्न्स हे आपण डुपेल रेन्स क्लासिफिकेशन बघूया ह्यात त्यांनी सहा डिग्रीज सांगितले आहेत वन डिग्री टू सिक्स डिग्री असे सहा डिग्रीज सांगितले आहेत यात आधी तर आहे फर्स्ट डिग्री बोन्स फर्स्ट डिग्री बोन्समध्ये काय असतं दिस रेफर्स टू रेडनिंग आणि स्क्रॉचिंग ह्यात काय होतं तुमची एपिडर्मिस लाल होती आणि त्याचं स्क्रॉचिंग होतं आणि हे कशामुळे होतं तुम्ही हीट सोर्सच्या खूप जवळ गेला ॲक्च्युअल कॉन्टॅक्ट नाही होतं हिट सोबत पण खूप जवळ गेला अँड इट दिस माइट बी पेनफुल फॉर अ फ्यू आर्स या थ्रेडनिंग आहे स्क्रॉचिंग आहे आणि या थोड्या तासासाठी पेनफुल असू शकतं आणि ह्यात तुम्ही हिटसोबत डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये येत नाही आहे मग सेकंड डिग्री हे झालं फर्स्ट डिग्री बर्न्स सेकंड डिग्री बर्न्समध्ये काय असतं तुमचं एपिथेलियम जळतं आणि ह्यात तुमच्या केसांचं पण साईंग होऊ शकतं आणि जर स्कार्ड असेल तर स्कार्ड्समध्ये काय होतं विदिन टू टू थ्री आर्स वेसिकल किंवा ब्लिस्टर फॉर्म होतं रेडिएशन बोन्स असेल तर त्यात अल्सरेशन किंवा एरिद एरिद्मा असू शकतो आणि दीज आर व्हेरी पेनफुल सेकंड डिग्री जे असतात त्यात एपिथेलियम खराब होऊन जातं एपिथेलियम जळतो आणि केस गळतात हे खूप पेनफुल असू शकतं कारण ह्याच्यामध्ये नर्व एंडिंग एक्सपोज होतात मग मग थर्ड डिग्री बर्न्स थर्ड डिग्री बर्न्समध्ये काय होतं सुपरफिशियल लेयर्स आहेत ना डर्मिसचे हे इन्वॉल्व्ह होतात आणि विदिन फ्यू आवर्स दर इज येल्लोइश ब्राऊन पार्चमेंट लाईक मेमरेन फॉर्म्ड अशी एक मेम्ब्रेन बनती ह्यात सुपरफिशियल लेअर्स एपिट दर्मिशचे सुपरफिशियल लेअर्स इन्वॉल्व्ह होतात आणि तशी एक मेम्ब्रेन बनती यल्लोईश ब्राऊन कलरची आणि थर्ड डिग्री बर्न्स खूप जास्त पेनफुल असतात आणि वा फर्स्ट डिग्री ते थर्ड डिग्रीमध्ये म्हणजे म्हणजे फर्स्ट सेकंड थर्ड डिग्री जे बर्न्स असतात ना दे हि ते हिलिंग ऑकर्स विदाऊट स्कारिंग व नेक्स्ट आहे फोर्थ डिग्री बर्न्स बर्न्स इन्वॉल्ंग अप टू डीपर लेअर्स ऑफ डर्मिस आधी फक्त सुपरफिशियल लेअर्सपर्यंत होतं होतं फोर्थ डिग्रीमध्ये डीपर लेअर्स इन्वॉल्व्ह असतात आणि हे पेनफुल नसतं कारण ह्यात नर्व एंडिंग्स आर कम्प्लिटली डिस्ट्रॉईड आणि ह्यात हिलिंग स्कारिंग थ्रू होतं फाईव्ह फिफ्थ डिग्री बर्न्समध्ये काय असतं ह्या बर्न्समध्ये मसल्स इन्वॉल्व्ह असतात सो फिफ्थ डिग्री बर्न्स आर द बर्न्स इनवॉल्व्हिंग अप टू द मसल्स ह्यात ही हिलिंग इज असोसिएटेड विथ स्कारिंग अँड कॉन्ट्रॅक्टिव्ह कॉन्ट्रॅक्चर डिफॉर्मिटी ऑफकोर्स मग सिक्स्थ डिग्री बन्स हॅथ बर्निंग इज अप टू दोन्स मग आहे कॉजेस ऑफ डेथ इन बर्न्स कॉजेस ऑफ डेथ इन बर्न्स म्हणजे काही बर्न्समुळे तुमची डेथ होऊ शकते कशा कशा रिझनमुळे तुमची डेथ होऊ शकते तुम्हाला न्युरोजेनिक शॉक बसू शकतो तुम्हाला हा तुम्हाला हायपर शॉक बसू शकतो मग जे आपण बघितलं ना की त्याच्या त्याच्यामुळे हायपर वॉल्युमिया होतं फ्ल्युईड लॉस होतं तो तुम्हाला हायपो शॉक बसू शकतो इलेक्ट्रोलाइट लाईट इम्बॅलन्स होऊ शकतं इलेक्ट्रोलाईट इम्बॅलेन्समध्ये सुद्धा स्पेशली हायपोकॅलेमिया होऊ शकतं मग सफोकेशन होऊ शकतं गॅसेसमुळे सर्क्युलेटरी फेलियर होऊ शकतं रिनल फेलियर होऊ शकतं हे आपण मग असंच बघतोय पॅथोलॉजीवाले सगळे कॉजेस आहेत न्युरोजेनिक शॉक हायपोवॅलेमिक शॉक इलेक्ट्रोलाईट इम्बॅलेन्स सफोकेशन सर्क्युलेटरी फेलियर रिनल फेलियर मग ॲड्रिनल क्रायसिस होऊ शकतं लिव्हर नॅक्रॉसिस होऊ शकतं ट्युब्युलर नॅक्रॉसिस ऑफ किडनी होऊ शकतं इन्फेक्शन होऊ शकतं लाईक सेप्टिसेमिया होऊ शकतं टिटानस होऊ शकतं गँग्रीन होऊ शकतं फॅट ॲम्बॉलिझम होऊ शकतं ऑब्वियसली कार्बॉक्सीहिमोलोबिलोबिन जे लेवल आहेत ब्लडमधले ते वाढतात सेरेब्रल इडिमा पडू शकतं पल्मनरी इडिमा होऊ शकतं एक्झॉशन होऊ शकतं आणि इंजरीज ड्यू टू कोलॅप्स ऑफ बिल्डिंग ह्या सगळ्यामध्ये तुमची डेथ होऊ शकते बोन्समुळे मग आहे प्रॉग्नॉसिस म्हणजे काय असतं प्रेडिक्टिंग चान्सेस ऑफ डिसीज गेटिंग बेटर सो प्रॉग्नोसिस डिपेंड्स अपॉन अमाऊंट अँड टाईप ऑफ हीट सोर्स जर खूप जास्त अमाऊंटमध्ये हीट असेल तर तुमचं प्रोग्नोसिस पुअर आहे पुअर प्रॉग्नॉसिस असणार मग ड्युरेशन ऑफ कॉन्टॅक्ट विथ द हीट मोर द ड्युरेशन पुअर द प्रॉग्नॉसिस ऑफकोर्स मग एक्स्टेंट ऑफ बर्न्स मोर द एक्सटेंट पुअर द प्रॉग्नॉसिस मग डेप्थ ऑफ बर्न्स मोर द डेप्थ पुअर द प्रॉग्नोसिस एज अडल्ट टॉलरेट बोन्स बेटर सेक्समध्ये मेल टॉलरेट बोन्स बेटर कंडिशन ऑफ द बॉडी अ नॉर्मल अँड हेल्दी बॉडी टॉलरेट द बोन्स बेटर आणि बॉडी पार्ट्स इनवॉल्व्ह बोन्स ऑफ हेड नेक नेक फेस लोअर अपडॉमन दीज आर मोर लाईकी टू बी फेटल मग आता फेटल पिरियड काय काय आहे डेथ्स विदिन ट्वेंटी फोर आवर्स हे कशामुळे असतात ट्वेंटी फोर तास चोवीस तासाच्या डेथ कशामुळे होऊ शकते न्युरोजेनिक शॉकमुळे सफोकेशनमुळे एक दिवसा हो दोन दिवसात डेथ्स कशामुळे होऊ शकते इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स झाला हायपोवॉलिमिया झाला दोन ते दहा दिवसात जर डेथ झाली दॅट इज युजली बिकॉज ऑफ टॉक्सिमिया ऑफ द बोन्स आणि डिलेड डेथ असू शकते इन्फेक्शन्समुळे चार टाईपचे फेटल पिरियड सांगितले आहेत परत चोवीस तासात होणारी डेथ एक ते दोन दिवसात होणारी डेथ दोन ते दहा दिवसात होणारी डेथ आणि डिलेड डेथ आता तुम्हाला पी एम अपिअरन्स काय काय दिसतो बर्न्समध्ये पहिलं तर आपण बघू एक्स्टर्नल फायडिंग काय काय असतात पी एममध्ये पहिलं तर क्लॉथ्स क्लॉथ्स मे बी पार्टली ऑर टोटली बन्ड सिल्क पॉलिस्टर नायलॉन मे बी स्टिकिंग टू द बॉडी देर मे बी कॅरोसिन ऑर पेट्रोल स्मेल इन द क्लॉथ्स क्लॉथ्स आर प्रिझर्वड इन ग्लास कंटेनर्स अँड सेड टू लॅब एफ एस एल मग स्मेल एक्सटर्नल फाइंडिंगमध्ये स्मेल कसा असतो स्मेल ऑफ कॅरोसिन ऑर पेट्रोल येऊ शकतं मग आयडेंटिफिकेशन द आयडेंटिटी इज एस्टॅब्लिश पार्टली फ्रॉम द बर्न्ड क्लॉथ्स टीथ किंवा ऑर्नामेंट्स ऑफ द बॉडी मग कॅविटीज खूप प्रेशर झाल्यामुळे क्रेनियल आणि ॲबडमल कॅविटीज मे बस्ट ओपन प्रेशरमुळे मग द बॉक्सर स्पॉस्चर म्हणजे काय ड्यू टू डिनॅचरेशन आणि कोऑगलेशन ऑफ द प्रोटीन्स दॅट इज फ्लेक्शन ॲट ऑल द जॉईंट्स अँड क्लॉइंग ऑफ द फिंगर्स गिविंग द बॉडी आर टिपिकल फॉ फीचर्स दिस ऑकर्स अकर्स इन अँटीमॉर्टम अँड पोस्टमॉर्टम बर्न्स मग फेसमध्ये कसं फायंडिंग्स दिसतात जे केस असतात त्या हायपोपिग्मेंटेड झालेल्या असतात फेस इज स्वलन ट्रंक सॉरी टंक बाहेर निघालेली असते इट इज प्रोटेक्टेड आउट आणि नोज आणि माउथला फ्रॉथ किंवा ब्लडी डिस्चार्ज असू शकतो मग पी एम लिव्हिडिटीमध्ये काय दिसतं बर्न्समध्ये डार्क रेड असतं आणि इन डेथ ड्यू टू सफोकेशन इट मायड बी चेरी रेड एक्सटर्नल इंजरीज कसे असू शकतात बर्न्समध्ये साईंग ऑफ हेअर असतं ब्लिस्टरस आणि रेडनिंग असतं कोऑग्युलेशन नेक्रॉसेस असतं रेड लाईन ऑफ डिमार्केशन असतं सरफेस रेड झालं असतं बोन्स मे बी एक्सपोज बोन्स मे बी कम्प्लिटली बर्न बोन्स मे बी लेस सिव्हिअर इन फोल्ड्स ऑफ स्किन लेस सिविअर ऑन पार्ट्स अंडरलाइंग द टाईट अँड हेवी क्लॉदिंग मग स्ल्ड आर बोन्स ड्यू टू स्टीम ऑर माय मॉइस्ट हीट ह्यात नो साईंग ऑर चॅरिंग असतं blisters formed hota. blisters are characterized by they, are, they mainly contain fluid which is rich in chloride protein rbc base of the blister is congested base of the blister is reddish and shows red line of demarcation base of the blister shows raised papillae more chemical burns made. chemical burns are burns due to corrosives more radiation burns radiation burns are due to x-ray uv laser beams ह्यात इंजरीज कशा दिसतात रेडिएशन बर्न्सवाल्या इंजरीजमध्ये ॲरिद्मा असू शकतात अरेध्मा म्हणजे स्किन रेड होती स्लॉइंग अल्सर्स असतात ब्लाइंडनेस होऊ शकतं ड्यू टू लेझर बीम्स स्कार फॉर्म होऊ शक होतो स्टेलिटी येऊ शकते कंजुनायटल अॅनामोलीज येऊ शकतात डेथ होऊ शकते फिटर्सची मग इलेक्ट्रिक बोन्स इलेक्ट्रिक बोन्स आर ड्यू टू इलेक्ट्रिक करंट क्लासिकली देर इज अ वोंड ऑफ एंट्री अँड वोंड ऑफ एक्झिट इलेक्ट्रिक बोन्समध्ये द टिपिकल वोंड ऑफ एंट्री इज अ क्रेटर फॉर्मेशन Kai, the wound is depressed, thick, hard, leathery, grayish white, and cauliflower like, and is no, non bleeding. And it typically is the, wo the wound of exit is a bleeding and a laceration one. My lightning burns. This is due to electric current, heat, and mechanical force. No external injury is there in this. This may result in complete mutilation of the body, kiva charring of the body. मग एक्सप्लोसिव्ह बर्न्स दॅट इज ड्यू टू हीट मेकॅनिकल फोर्स अँड ब्लास्ट वेव्ह प्रेशर जनरेटेड मे बी खूप जास्त अँड टेम्परेचर इज अप टू तीन हजार डिग्री सेल्शियस दिस इज कॅरेक्टराईज्ड बाय बर्न्स फ्लॅश बर्न्स मल्टिलेशन ऑफ द बॉडी एक्सटेन्सिव्ह ब्लॅकनिंग अँड टॅटूइंग सफोकेशन ड्यू टू फ्युम्स रप्चर ऑफ द विसेरा मग आता आहे इंटरनल पी एम फायंडिंग्स बर्न्समध्ये इंटरनल पी एम पी एम फायंडिंग्समध्ये काय काय दिसतं आपल्याला changes in the cranial cavity Cranial in extensive burns the cranial cavity may burst open there might be cracks on the scalp there may be hematoma under the scalp there may be fracture to the skull bone dura mater is thickened leathery and may be cracked there may be free serous fluid in the cranial cavity brain is usually congested edematous and having potential hemorrhages the brain may be shrunken and contracted in delayed death meningitis and encephalitis associated mata thoracic cavity changes hota burn one of the most important characteristics of antemortem burns is the finding of soot and carbon particles in the larynx and trachea and may also in the lungs म अॅरेंजल इडिमा झालेला असतो फ्री सॅरस फ्ल्युड असतं प्ल्युरल कॅविटीमध्ये लंग्स आर कंजेस्टेड इडिमॅटस पेटेचे आर प्रेझेंट पेरिकार्डियम कंजेस्टेड असतो जे हार्टचे दोन्ही चेंबर्स असतात ना ते फुल असतात युजली चेंबर्स ऑफ हार्ट आर फुल इन डेथ ड्यू टू सफोकेशन ब्लड इज चेरी रेड कार्बोऑक्झीहिमोलेबिन लेवल्स आर युजली टेन पर्सेंट पण हे ऐंशी टक्केपर्यंत जातात ह्याच्यामध्ये आणि मग डिले डेथमध्ये अँडोकारडायटिस असू शकतं निमोनायटिस असू शकतं मग ॲबडॉमियल कॅविटीमध्ये काय काय चेंजेस होतात इन एक्सटेन्सिव्ह बोन्स द ॲबडॉमिन मे बस्ट ओपन पेरिटोनियम इज कंजेस्टेड पॅटेजी आर प्रेझेंट पेरिटोनियल कॅविटी जी आहे ना ती सिरियस फ्लिअरनी भरलेली जातली जी आय टी कंजेस्ट होतं पॅटेजी असू शकतात जी आय टीमध्ये मग डिओडल डिओडल आल्सर्स दिसू शकतात लिवर कंजेस्ट होती स्प्लीन कंजेस्ट होतं अँड लार्ज होतं सॉफ्ट होतं किडनीज कंजेस्ट होतात अँड लार्ज होतात किडनीज नेफ्रायटिस दाखवतात हिअर ट्युब्युलर नेक्रॉसिस दाखवतात हिमोरेजस असू शकतात ॲड ॲड्रनल्समध्ये ऑल अदर विसराईज कंजेस्टेड देर मे बी अबॉर्शन ऑर डिलिव्हरी इन द प्रेग्नंट इन डिलेड डेथ्स नेफ्रायटिस होऊ शकतं सिस्टायटिस होऊ शकतं हेपाटायटिस होऊ शकतं आता मेडिकल लीगल ॲस्पेक्ट्स ऑफ बर्न्स यात पहिलं आहे वेदर द बोर्न्स ऑर अँटीमॉर्टम जर ते बोन्स अँटीमॉर्टम आहे तर त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय असतात जर ते अँटीमॉर्टम असेल बर्न्स सायन्स ऑफ इफ्ले इन्फ्लेमेशन आर प्रेझेंट सायन्स ऑफ व्हाईटर रिॲक्शन प्रेझेंट प्रेझेन्स ऑफ रेड लाईन ऑफ डिमार्केशन मायक्रोस्कोपी एक्झामिनेशन शोज चेंजेस इन द ब्लड सेल्स अँड कॅपिलरीज दर इज इनक्रीज लेवल ऑफ ॲसिड म्युकोपॉलिसायकेराईड्स मग देर इज इंक्रीज लेवल ऑफ एन्झाईम्स देर आर इनक्रीज लेव्हल्स ऑफ हिस्टामिन अँड सेरेटॉनिन signs of repair are there increased carboxyhemoglobin level presence of typical characteristics of blisters in the scalds or presence of typical changes in the internal body cavities whether the burns are suicidal homicidal or accidental burns are usually suicidal or accidental and more common among females suicidal burns may be due to domestic problems or self immolation in protest Accidental burns may result in kitchen factories due to house on fire or due to fireworks. Homicidal burns may be inflicted by the master on the servant or by in laws on the daughter in law or by petrol bombs. Extensive amount of kerosene is used. Favours non accidental burns. That is not accidental. Sometimes burn may be PM to hide the crime. At times, burns may be self inflicted to support a false charge more dowry deaths it is under the section 304 b IPC deaths by burning for dowry are common in dowry deaths that is if death of a newly married female results within seven years of marriage or if she is less than 30 years of age in all such deaths post-mortem has to be done and should be conducted by two medical officers out of which one should be preferably be a female in likely dowry death dying declaration has to be recorded by the executive magistrate spontaneous combustion it refers to sudden burning of the body of its own that is not possible pre preternatural combustion very rarely the gases of decomposition may catch fire and lead to combustion of the body done.